भीक मागून वगैरे असा भीक मागण्याचा काही विषय नाही आहे, पण अनेक लोकांच्या मत्तीवरती बाबासाहेब आंबेडकर आणि पीपल रिलीजन सोसायटी सुरू केली. काय ते त्याने वक्तव्य केलं काय माहीत नाही आहे, पण ही गोष्ट खरी आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनेक लोकांकडून डोनेशन घेऊन स्वतःच्या पैशातून त्यांनी शाळा सुरू केल्या होत्या. कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की सरकारच्या पैशावर तर तुम्ही अवलंबून राहिलं पाहिजे, पण काही लोकांनी स्वतःच्या बळावरती आपल्या शाळा चालवल्या पाहिजे असं कदाचित त्यांनी वक्तव्य केलेलं असावं. त्यामुळं भीक मागून वगैरे असा भीक मागण्याचा काही विषय नाही आहे, पण अनेक लोकांच्या मत्तीवरती बाबासाहेब आंबेडकर आणि पीपल रिलीजन सोसायटी सुरू केली, आणि त्यामुळं लाखो विद्यार्थी जे आहे ते लाखो विद्यार्थी त्या संस्थेमधून शिकलेले आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला फार महत्त्व दिलं होतं. शिक्षण हे जे विकासाचं महाद्वार आहे आणि शिक्षणामुळंच बुद्धी जी आहे ती वाढते आणि त्या बुद्धीतून आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो. त्यामुळं शिक्षण आपण घेतलं पाहिजे ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती.